आपल्या पॅव्हिलियनचा तिकडे उदो उदो होत होता. महाराष्ट्राचं पॅव्हिलियन सगळ्यात चांगलं होतं. फक्त आकडे वाढवण्यासाठी जयंतराव हा आम्ही सांगत नाही. ते तुम्ही चूक केली. तुम्ही जयंतरावला विश्वासात नाही घेतलं, ही मोठी चूक केली तुम्ही. दादा आपण बोलतात गोड, पण बरोबर काय ना काय तुमचं कार्यक्रम सुरू असतो. त्याचबरोबर या ठिकाणी दावोसच्या बाबतीमध्ये देखील आपण चर्चा केली. दावोसमध्ये काही 42 कोटी रुपये खर्च झाला आणि मी आकडे घेतले 30-35 कोटी खर्च झालेला आहे. पण पूर्वीचं जेव्हा दावोसचा दौरा झाला त्यावेळेस आपल्याला मी सांगू इच्छितो की त्यावेळेचं जे MOUs आहेत ते 80,000 झाले होते आणि त्यामध्ये 10,000 कोटी पण इन्व्हेस्टमेंट आली नाही. ही वस्तुस्थिती आहे जयंतराव. आणि आपलं जे पॅव्हिलियन होतं, मला सांगायला अभिमान वाटतो, इंडिया पॅव्हिलियनच्या बाजूला आपलं महाराष्ट्र पॅव्हिलियन होतं. त्या पॅव्हिलियनमध्ये त्या लक्झमबर्गचे प्राईम मिनिस्टर आले, सिंगापूरचे मंत्री आले, सौदीचे काही लोक प्रमुख लोक आले, खूप देशाचे त्या ठिकाणी प्रमुख लोक आले, अनेक उद्योगपती आले. आपल्या पॅव्हिलियनचा तिकडे उदो उदो होत होता. महाराष्ट्राचं पॅव्हिलियन सगळ्यात चांगलं होतं देशाच्या बरोबर आपल्या इंडिया पॅव्हिलियनच्या बाजूला. आणि मागच्या वेळेस काय झालं होतं त्याची माहिती मी घेतली. मध्य प्रदेशच्या पॅव्हिलियन मधून आपल्याला टेबल आणि खुर्च्या आपल्याकडे आणाव्या लागल्या होत्या. असं कसं चालेल? आपलं राज्य कुठं आहे? आणि मग यामध्ये 1,37,000 कोटीचे MOU साईन झाले. आणि मला सांगायला अभिमान वाटतो या ठिकाणी त्यापैकी 6 ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना देखील आपण जागा अलॉट करण्याचा निर्णय घेतला. त्याची कारवाई सुरू झाली. फक्त आकडे वाढवण्यासाठी जयंतराव हा आम्ही सांगत नाही. आणि म्हणून 1,37,000 कोटी नाही तर त्याही पेक्षा जास्तीची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार आहे. हे आपल्यासाठी खूप प्रेस्टिजियस आहे, आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मला मी अगोदरही सांगितलं की अनेक लोक भेटले, अनेक देशाचे लोक भेटले त्या ठिकाणी. त्यांनी केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये देखील आदर व्यक्त केला. आणि आम्ही त्यांना सांगितलं केंद्र सरकार राज्य सरकार या ठिकाणी एकमेकाच्या विचाराने काम करतंय. आणि त्यांना शेवटी खात्री पाहिजे असते, ती खात्री देण्याचं काम आम्ही दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांना सांगितलं या आपल्या इकडे मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, आपल्याकडे इंडस्ट्रीसाठी चांगलं पोटेन्शियल आहे, स्किल मॅनपॉवर आहे. आणि आम्ही त्यांना खात्री दिली की 1 सिंगल विंडो क्लिअरन्स तुम्हाला मिळेल, तुम्हाला सबसिडी मिळेल, तुम्हाला परवानग्या तातडीने मिळतील. हे सगळं केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली. आणि सरकार नवीन असताना देखील या ठिकाणी त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे. आणि म्हणून यामध्ये मी सांगू इच्छितो, काही लोक म्हणाले की इथलेच लोक घेऊन गेले आणि तिकडे MOU केले, पण आपल्याला मी सांगू इच्छितो यामध्ये या परदेशी कंपन्या जेव्हा MOU साईन करतात तेव्हा त्यांना आपल्याला या देशातल्या कंपन्या देखील आपल्याला सोबत लागतात. आणि म्हणून तसं आपलं RBI नॉर्म्स प्रमाणे किंबहुना आपले जे काही नियम आहेत त्याप्रमाणे गुंतवणूक करताना या ठिकाणी त्याची आवश्यकता असते. आणि म्हणून अनेक लोक जे आहेत या MOU मध्ये आपल्याला सगळ्या परदेशी कंपन्यांची गुंतवणूक आहे. मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही, नावं सगळी माझ्याकडे आहेत, पण त्याच्यात आपला वेळ घेऊ इच्छित नाही. एवढंच आपल्याला सांगतो जे काही आपण केलेलं आहे या जे आपले MOU साईन झालेले आहेत याच्या माध्यमातून आपल्याला परदेशी गुंतवणूक येते आहे. त्याचबरोबर 1 लाखापेक्षा जास्तीचे रोजगार आपल्याला मिळत आहेत. या ठिकाणी रोजगार निर्मिती होतीये. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून देखील आपण त्यांचं लोढाजी काम करतायत. आणि म्हणून आमचा उद्देश एवढाच आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण या राज्यामध्ये उद्योग आले पाहिजे, त्याचबरोबर रोजगार निर्मिती झाली पाहिजे, हा आपला उद्देश आहे. आणि म्हणून मी काही टीका करत नाही, परंतु एका कंपनीमध्ये एनर्जी सेक्टरमध्ये गेल्या वेळेस MOU सही झाला होता 50,000 कोटीचा
दावोस मध्येच 50,000 कोटीचा, आता ते कंपनीचं काय मी नाव घेत नाही, पण तिथून एकही रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली नाही. दिल्लीची कंपनी होती. मी काय त्याच्यावर टीका करू इच्छित नाही, पण तुम्ही जे सांगताय या ठिकाणी जे आहे त्यामुळे हे सामंजस्य करार जे झालेले आहेत, हे सामंजस्य करार जे आहेत या ठिकाणी आपल्या राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येईल आणि त्याचा लाभ आपल्याला मिळेल. आणि म्हणून आज आपण पाहतोय की राज्य सरकारच्या माध्यमातून आपण जे निर्णय घेतलेले आहेत, हे निर्णय आज मी सगळे आपल्याला सांगू इच्छित नाही. पेट्रोल डिझेलचे दर असतील, इतरही जे निर्णय आपण घेतलेले आहेत, मगाशी देखील आपल्याला मी सांगितलं, हे निर्णय राज्य सरकारने जे या राज्याच्या हितासाठी घेतलेले आहेत, सर्वसामान्य लोकांना न्याय हक्कासाठी, त्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले आहेत. आणि म्हणून मी इतरही अनेक सदस्यांनी या ठिकाणी आपले मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्यामधून जे जे काय त्याची नोंद आम्ही घेतलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यपाल महोदयांनी जे अभिभाषणामध्ये या राज्याची कामगिरी, या सरकारची कामगिरी, किंबहुना आपण घेतलेले निर्णय, पुढे घेणारे जे निर्णय आहेत, या त्यांच्या त्याचप्रमाणे आपली ही वाटचाल या ठिकाणी होणार आहे. परंतु मला अपेक्षित होतं अजितदादांकडून, मगाशी ते नव्हते, की आपण अभिभाषणावरील किंवा सरकारच्या कामकाजावर आपण बोलाल, परंतु आपण सगळं जे काही बोललात ते पूर्णपणे जास्तीत त्याच्यामध्ये पॉलिटिकल होतं. असू द्या, विरोधी पक्षाने, विरोधी पक्षनेत्याची भूमिका वटवायलाच पाहिजे, ती आपण वठवलेली आहे. परंतु आपल्याला एवढंच सांगतो की सत्तेतून अचानक आपण पाय उतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जी अंधारी आलेली आहे, ती त्याच्यामुळे आम्ही जे काम करतोय ते तुम्हाला काही दिसत नाहीये, त्यामुळे आमची कामगिरी तुम्हाला दिसणारच नाही. पण दिसत असली तरी ती तुम्ही मान्य करू शकत नाही, दिसते तरी सुद्धा तुम्ही ती मान्य करणार नाही. ठीक आहे, तुम्ही ते आधी ठरवलेलं आहे, म्हणजे आम्ही काही करायचं, पण तुम्ही नंतर कितीही चांगलं काम केलं तरी ते चांगल्याला चांगलं म्हणणं हे विरोधी पक्षाचं, तुमचं मोतीबिंदूचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायला लागेल. आज अध्यक्ष महोदय, आज मी सांगतो की समृद्धीचं मगाशी मी म्हटलं, दुसरा टप्पा आपण भुजबळ साहेबांच्याकडून तो जातोय, तो आपण तातडीने करतोय. MTHL जो आहे, हे शिवडी नावाशेवा 22 किलोमीटरचा देशातला सगळ्यात लॉंगेस्ट सी ब्रिज आहे. आज आपण जर इथून गेलो, मुंबईतून जर आपल्याला रायगडला जायचं आहे, तर 2 तासापेक्षा कमी लागत नाही. आज तुम्ही मुंबई इथून जर आपण त्याला वर्डीला जोडतोय, कोस्टलला जोडतोय, इथून नरीमन पॉइंटचा माणूस केवळ 20 मिनिटांमध्ये रायगडला चिरलेला पोहोचणार आहे. 20 मिनिटांमध्ये तिथून आपण मुंबई पुणेला कनेक्ट केलाय, मुंबई गोवा हायवेला कनेक्ट केलेला आहे. हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे. याचं कधीतरी तुम्ही बोलणार की नाही चांगलं, तिथून जाणार तुम्ही नंतर. मुंबई पुणे मिसिंग लिंक आहे दादा, तुमचं महत्वाचं मुंबई पुणे मिसिंग लिंक, त्याच्यामध्ये आपण बोगदा करतोय. तो टनेल देशातला नाही, जगातला सगळ्यात रुंद टनेल आहे. जगातला तळो लोणावळा लेकच्या खालचा जवळपास 100 मीटर खाली आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण तो करतोय, या वर्षाच्या अखेरीस तो पूर्ण होईल. पुण्यामध्ये जाताना अर्धा तास अगोदर आपण जाऊ, वाहतूक घाटातली सगळी ट्रॅफिक जी आहे ती अवॉइड होणार आहे, घाट सेक्शन अपघात कमी होतील, हे सगळे कामं करतो आम्ही. याचबरोबर कोस्टल रोड आता या वर्षा अखेरीस पूर्ण होईल. मेट्रोचं मगाशी, मेट्रो पुणा तुमच्याकडे मेट्रोची कामं सुरू आहेत, नागपूरमध्ये सुरू आहेत, मुंबईमध्ये सुरू आहेत. हे मेट्रोचं जाळं मुंबई MMR मध्ये सुरू आहेत, नव्या मुंबईत सुरू आहेत, नव्या मुंबईत एअरपोर्टचं काम सुरू आहे, ते देखील आपण जलद गतीने युद्ध पातळीवर पूर्ण करतोय, त्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे सगळं करतोय, हे सगळे मोठ्या वेगाने आपण मार्गी लावतोय. 2.5 वर्षामध्ये हे सगळे प्रकल्प कुठं थांबले होते आपल्याला माहित आहे. अरे तुम्ही बाजूला होते ना तिथे, तुम्ही तर होते तिथे. आणि म्हणून पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये हे जे प्रकल्प जे आहे, हे मार्गी लावले आणि महाराष्ट्राचं एक वेगळं चित्र
महाराष्ट्राचं एक वेगळं चित्र या देशापुढे आपल्याला उभं करायचं, ते आम्ही उभं करणार या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून। या देशामध्ये या राज्यामध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट जे आहेत, या राज्यातले सगळ्यात नंबर एकला आपण आहोत इन्फ्रा प्रोजेक्ट मध्ये। त्याला देखील हिंमत लागते, आपल्याला माहित आहे समृद्धी देवेंद्रजींनी सुरू केला, लगेच तिकडे खाट टाकली, म्हणजे हे आडवा स्पीड ब्रेकर टाकला, दादाला माहित आहे। आणि हे सगळं कसं आम्ही पुढे नेलं ते माहित आहे आपल्याला, दादाला सगळं माहित आहे। आणि त्याचबरोबर ते तुम्ही चूक केली, तुम्ही जयंतरावला विश्वासात नाही घेतलं, ही मोठी चूक केली तुम्ही। पण तुम्ही म्हणता प्रधानमंत्री आले उद्घाटनाला की म्हणाल्या निवडणुका आल्या म्हणून प्रधानमंत्री आले, बजेट केलं निवडणुका आल्या म्हणून बजेट केलं। आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, निवडणुका असू द्या नसू द्या आमचं काम कायम सुरू राहणार, बिलकुल त्याच्यामध्ये आम्हाला निवडणुकांची पर्वा नाही। आणि खरं म्हणजे दादा आपण बोलतात गोड, पण बरोबर काय ना काय तुमचं कार्यक्रम सुरू असतो। त्यामुळे असे प्रसंग पोटदुखीचे यापुढे वारंवार येतील, त्यासाठी एक जालिम औषध शोधून ठेवायला लागेल आपल्याला, आणि ते आम्ही ठेवलेलं आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केलेला आहे आम्ही, आणि त्याच्यामध्ये डॉक्टर पण आहे, कंपाऊंडर पण, नाही कंपाऊंडर नका, तो कंपाऊंडरचा तुम्ही काय त्याच्या नादाला लागू नका। त्यामुळे आपण काम करूया।